श्री गणेश मूर्ति विसर्जन केल्याने पाणी प्रदूषित झाल्याचा कोणताही इतिहास नाही। तरीही श्री संभाजी महाराज तलाव तसे सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी मूर्ति विसर्जन करण्यास बंधने घातलेला आदेश त्वरित रहित करावा, अन्यथा गणेश भक्तांवर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, अशी कायदेशीर नोटीस येथील दत्तात्रय पिसे यांनी त्यांच्या अधिवक्ता संतोष व्हनावकर यांच्या वतीने सोलापूर महापालिका आयुक्तांना दिली आहे। दरम्यान या नोटिसामध्ये म्हटले आहे की शहरातील तलावामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केल्याने पाणी प्रदूषित झाल्याचा कोणताही पूर्वीचा इतिहास नाही। प्रशासनाने 3 फुटाहून अधिक उंची असलेल्या मूर्ती छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव तसेच कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यास बंदी घातली आहे। हिप्परगा तलाव शहराबाहेर असल्याने प्रत्येक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती श्री गणेश मूर्ती येथे जाऊन विसर्जन करणे प्रत्येकाला शक्य नाही, त्यामुळे प्रशासन अधिकारांचा वापर करून नागरिकांना श्री गणेश मूर्तीचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावामध्ये आणि हिप्परगा दगडी खाणीमध्ये करणे बंधनकारक करू शकत नाही। माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी गणेश मूर्तींचं सिद्धरामेश्वर तलाव आणि संभाजी तलावामध्ये विसर्जन न करण्याविषयी आदेश पारित केलेले आहेत आणि त्यांनी त्यासाठी काही कृत्रिम कुंड निर्माण केलेले आहेत। मी या कुंडांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यातलं पाणी अतिशय अस्वच्छ घाण आहे, त्यात हात सुद्धा घालावा असं नको वाटतं। मग अशा ठिकाणी आमच्या आराध्य देवतेचं आम्ही कसं विसर्जन करणार? गणपती विसर्जन आलं की प्रदूषण होतं असं सातत्याने आवळी उठवली जाते, पण असा कुठेही इतिहास नाही, कुठल्या तरी प्रयोगशाळेचा असा अहवाल आहे का? नाही, मुळात प्रदूषण होतच नाही म्हणून तसा अहवाल नाही। पाण्याचं प्रदूषण, पाण्यामध्ये घाण पाणी, मैलादूषित पाणी आणि कारखान्यातून प्रक्रिया न करता थेट जे पाणी सोडलं जातं त्याच्यामुळे प्रदूषण होतं। असं असताना गणपती विसर्जनामुळे जल प्रदूषण होतं हे म्हणणं चुकीचं आहे। तसेच त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ दिलेला आहे, मी अभ्यास केला, मागणी केली, परंतु कुठेही मला असं न्यायालयाचा कुठलाही आदेश दिसला नाही की जो गणेश भक्तांना नैसर्गिक जलाशयामध्ये गणपती विसर्जन करण्यापासून रोखेल। धर्मशास्त्र असं स्पष्ट सांगतं की गणपती विसर्जन हे नैसर्गिक जलाशयामध्येच केलं पाहिजे, असं असताना हे आदेश काढणं चुकीचं आहे। या संदर्भात मी अधिवक्ता संतोष नावकर सरांच्या माध्यमातून माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे आणि हे आदेश त्वरित रहित करण्याविषयी विनंती केलेली आहे। मी आशा करतो की आयुक्त साहेबसुद्धा या प्रकरणाचा वस्तुनिष्ठ सत्य अभ्यास करतील आणि हे आदेश मागे घेतील। जर त्यांनी असं नाही केलं तर गणेश भक्तावर होणाऱ्या या अन्यायाच्या विरोधामध्ये मला उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी जावं लागणार आहे।